नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री। फ्युजन कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक भजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, ही पालक घेतली आहे मी असेच मीडियम साईजचं, थोडंसं चिरून घेतलं, जास्त बारीक आपल्याला चिरायचं नाहीये। त्यानंतर एक छोटासा कांदा जो मी लांब चिरून घेतलेला आहे, एक बटाटा, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची चिरून घेतली आहे, चवीनुसार मीठ, जिरं, ओवा, धनेपूड, हा आहे खायचा सोडा, त्यानंतर बेसन पीठ आणि हे तांदळाचं पीठ। सगळ्यात आधी बाउलमध्ये आपण हे पालक घेऊया, त्यानंतर हा चिरलेला कांदा, त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर जिरे, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर, त्यानंतर धनेपूड, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर हा ओवा आहे जो आपण हातावर चोळून मग त्याच्यात टाकू, ओव्यामुळे आपल्याला ऍसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होणार नाही आणि ओव्यामुळे आपली भजी स्वादिष्ट होते। त्यानंतर चिमूटभर खायचा सोडा। आपल्याला हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। पालक आणि कांदा या दोन्हींनाही पाणी सुटणार आहे, त्यामुळे आपण भजीचं पीठही विदाउट पाणीच कालवून घेऊया। तुम्ही बघत असाल आपलं व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आणि ह्याला पाणीही सुटलेलं आहे। नंतर आपण हा जो बटाटा घेतलेला आहे तो आपण ह्याच्यात खिचून टाकूया। आपला बटाटा खिसून झालेला आहे, त्यानंतर ह्याच्यात आपण बेसन पीठ टाकूया 2 चमचे, त्यानंतर तांदळाचं पीठ, तांदळाच्या पीठामुळे आपली भजी कुरकुरीत होईल। आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे, पाणी मात्र आपल्याला टाकायचंच नाही आहे ह्याच्यात, कारण बटाटा, पालक आणि कांदा ह्या तीनही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामुळे ज्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। कढईत मी तेल तापत ठेवलेलं होतं, आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण ह्याच्यात पालक भजी तळून घेऊया। अशा आकाराचे भजी तळून घेऊ, गॅस मी स्लो करते। आपण ह्याला व्यवस्थित तळून घेऊ, आता आपण ह्याला दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घेऊया। अशा प्रकारे आपली भजी तळून झाली, आता मी ह्याला काढून घेते। दुसऱ्या बाजूने तळून घेऊ, आपली भजी तळून झालेली आहे, आता मी ह्याला काढून घेते। अशा प्रकारे आपली कुरकुरीत आणि पौष्टिक पालक भजी तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली, त्यासाठी मनापासून धन्यवाद। ही रेसिपी तुम्ही लाईक करा, शेअर करा, ही रेसिपी घरी ट्राय करून तुमची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, शिवाय बेल आयकनवरही क्लिक करा।
म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू.